पनवेल तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये महत्त्वाच्या ग्रामपंचायती भाजपाला आपल्याकडे खेचण्यात यश आलं. शुक्रवारी न्हावा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी पदभार स्वीकारला. शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेला चारी मुंड्यात चीत करत न्हावा आणि न्हावा खाडीच्या मतदारांनी भाजप युतीच्या विजेंद्र पाटील या तरुण सरपंचाला संधी दिली. मतदारांनी सरपंचांसह भाजप युतीच्या 8 सदस्य त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले. दरम्यान शुक्रवारी उपसरपंचाची निवडणूक ही संपन्न झाली. या निवडणुकीत भाजप युतीचे उमेदवार राजेश म्हात्रे यांना 9 मतं पडली आणि त्यांनी शेकाप शिवसेना युतीच्या उमेदवाराला पुन्हा एकदा पराभवाची धूळ चारली. निवडणुकीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीसमोर फटाके फोडून आपला आनंद साजरा केला. यावेळी सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, न्हावे ग्रामपंचायतीचे निवडणूक प्रभारी निलेश पाटील, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, चंद्रकांत भोईर, सी एल ठाकूर, किसन पाटील, गणेश पाटील, किशोर पाटील, किशोर घरत, स्वप्नील ठाकूर, नवनाथ म्हात्रे, मीनाक्षी पाटील, शोभा भोईर, अक्षता भोईर, सविता ठाकूर, वैशाली म्हात्रे, धनवंती म्हात्रे, वासंती भोईर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. पाच नोव्हेंबर रोजी न्हावे ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस तर्फे उत्कर्ष ग्राम विकास मंडळ स्थापन करून ही निवडणूक लढवण्यात आली. या निवडणुकीला मार्गदर्शन म्हणून दानशूर व्यक्तिमत्व असलेले आपले नेते माननीय रामशेठ ठाकूर याच्या मार्गदर्शनाखाली ही आपण निवडणूक भरघोस मताने जिंकली. त्याच्यात आपला सरपंच हा जवळजवळ 350 मताने निवडून आला. आता झालेल्या उपसरपंचाच्या निवडणुकीत आपण 12 पैकी 9 जागा जिंकून आपला उपसरपंच निवडून आणला आणि शेतकरी कामगार पक्ष शिवसेनेचा दारुण पराभव झाला. आपण ही निवडणूक लढवत असताना आपण चांगले मुद्दे ठेवले. मतदारांनी आपल्याला पूर्णपणे साथ दिली आणि त्यांच्या मताच्या जोरावर आपण ही निवडणूक जिंकलो. आज आपल्याला निवडणूक जिंकलो म्हणून आपल्याला चालणार नाही. आपण माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या गावातील अडीअडचणी, पाण्याचा प्रश्न मोठा आहे, पाण्याचा प्रश्न घन आहे आणि तो पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पहिला प्रयत्न करायला पाहिजे. आपण मी माननीय सरपंचांना एवढीच विनंती करेन की त्यांनी आपलं ताकदीनिशी म्हणजे त्या ह्याच्यातला म्हणजे पूर्ण सहकार्य देऊन मग ती सेडको असो MIDC असो त्याच्यासाठी आपला प्रयत्न करून माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. अनेक प्रश्न आहेत, नोकऱ्यांचा प्रश्न असो किंवा पाण्याचा प्रश्न असो, तर आपण हे प्रश्न सोडविताना आपल्या सर्व सहकाऱ्यांना, सर्व सभासदांना आपण विश्वासात घेऊन हे काम करायचं आहे आणि हे विश्वास आपण संपादन करून आपण चांगल्या मार्गदर्शनाखाली की आपल्याला फार मोठी शक्ती आपल्या पाठीमागं उभी आहे आणि त्यांचा एक शब्द महाराष्ट्र त्यांना एवढं मोठं स्थान आहे का ते दानशूर म्हणून ओळखले जातात परंतु लोकांची कामं करण्यात स्वतःचा पैसे खर्च करून आपल्या गावासाठी त्यांनी हायस्कूल, पाण्याची टाकी ही आपल्याला बांधून दिलेली आहे. आता त्या पाण्याच्या टाकीत पाणी कसं येईल आपण बघायला पाहिजे, आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि त्या हिशोबात मी सर्व सभासदांना आणि माननीय सरपंचांना विनंती करतो की ह्या गावाचा विकास हा खोलमटा कामाने आलेला निधी चांगल्या परीने चांगल्या रीतीने योग्य मार्गदर्शनाखाली त्याची वाटचाल व्हायला पाहिजे, त्याचं चांगलं हे काम दिसायला पाहिजे की जेणेकरून म्हणजे आज केलं आणि उद्याला गेलं असं होतं कामा नाही. तुमचं आज माझं नाव का काढतात,
बघा हा रस्ता मी जवळजवळ 92-93 केला असतो. इथून गाड्या चढतात उतरतात आणि त्याचा एकही कणसुद्धा गेला नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला माननीय सरपंच माजी सरपंच सावलाराम शेठ आणि आमचे सभासद त्यावेळेला होते आत्माराम म्हात्रे म्हणून, त्यांच्याकडून मी काम काढलं. बघा तुमच्यात होत नसेल तर तो काम सोडून द्या आणि त्यांच्याकडून काम काढून मी ते काम केलं. म्हणजे अशी कामं करायला पाहिजे. स्ट्रेट लाईट आपण बसवली, स्ट्रेट लाईट 93 बसवली, त्याच्यानंतर त्याला कलरसुद्धा लावू शकले नाही, त्याच्यामुळं पोल पडले, सगळं काय केलं. इथून खाडीपर्यंत एकदम चकाचक अशी स्ट्रेट लाईट बनवली होती, पण त्याचा मेंटेनन्ससुद्धा या लोकांना झालं नाही. आणि अशा परिस्थितीत आपण याच्यानंतर जो पंचायतीचं आपलं काम आहे ते चांगल्या प्रकारे म्हणजे एकदम निशूर आपल्याला आपली सत्याची बाजू आहे. रामशेठ ठाकूर हे सत्याच्या बाजूने चालणारे नेते आहेत आणि आज म्हणून त्यांना ते पूर्णपणे म्हणजे त्यांना जो मान सन्मान आहे तो निव्वळ सत्यामुळे आहे. तर आपण कुठल्याही परिस्थितीत आपली कामं ही योग्य प्रकारे काम करावी असं मी बोलून दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या मतदारांनी आम्हाला कळत न कळत मतदान करून आमच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून दिलं, त्यांचं पण आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.